कुठलाही वाद किंवा कुठलाही विषय त्यामध्ये नाही आहे. निश्चितपणे आपल्याला 2-3 दिवसामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सीट वाटप या संदर्भातील आमचे वरिष्ठ नेते माहिती देतील. परंतु आपण निश्चिंत राहा, आमचं धोरण पक्क आहे की भाजपच्या विरोधात ही महाविकास आघाडी आहे आणि जो कारभार देशामध्ये आणि राज्यामध्ये आता चाललाय त्याच्या विरोधात सक्षम उमेदवार राज्यामध्ये उभं करणं आणि ते निवडून आणणं, ही तिन्ही पक्ष, वंचित आघाडी असेल, इतर बारके घटक पक्ष असतील, या सगळ्यांना घेऊन आम्ही करणार आहोत. युवराज संभाजीराजेंचं मी मनापासून धन्यवाद पहिल्यांदा देतो की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि शेवटी घर म्हणून शेवटी त्यांची जबाबदारी, त्या जबाबदारीप्रमाणे त्यांनी निर्णय त्या ठिकाणी अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा आहे. महाविकास आघाडी म्हणून मी सातत्यानं सांगत आलेलो आहे, काँग्रेसला ही सीट मिळावी. काँग्रेसला आल्यानंतर आम्ही आदरणीय शाहू महाराजांना, मी असेल, पीएन साहेब असतील, आम्ही जाऊन त्यांना विनंती करू की त्यांनी ही उमेदवारी त्या ठिकाणी स्वीकारा. आणि आमची तमाम कोल्हापूरकरांची इच्छा आहे, कोण का लढावं का लढू नये असं जरी कोण म्हणत असलं तरी शेवटी कोल्हापूरमधला पुरोगामी विचार हा दिल्लीत पाठवायचा असेल तर या पद्धतीची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात कोल्हापूरकर घेतील याची मला खात्री. तर त्याला देखील संभाजीराजे यांनी खर्चा दिला. शाहू महाराजांच्या वयाचा विचार करताय तर मुलीचा विचार वय किती आहे याचा नाही, मला वाटतं आता वैयक्तिक टीका टिप्पणीची पातळी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं लोक करताना दिसत आहे. शाहू महाराजांच्या बद्दल अशी टीका टिप्पणी करणाऱ्यांना मला त्यांच्या बुद्धीची कीव येते की ते अशा पद्धतीची टीका टिप्पणी करतात आणि म्हणून त्यावर न जाता विचाराची लढाई आहे आणि विचारांना आम्ही लढणार आहोत की शाहू महाराजांनी समतेचा संदेश देशाला दिला, हा शाहू महाराज त्याच विचारानं पुढे जात असतील तर मला वाटते अशा वैयक्तिक टीका टिप्पणी करणाऱ्यांना मतदार योग्य ते उत्तर देतील. आदर्श आणि टीका मला वाटते आदराचं स्थान असेल तर महायुतीनं बिनविरोध करून द्यावी. एका बाजूला आदर असं स्थान म्हणायचं आणि ते जर लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहत असतील तर मग त्यांनी उभं राहू नये असं म्हणण्याचं कारण काय. म्हणून मला वाटते हा विषयांतराचा भाग आहे, त्याच्यात फार पडण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीनेही निवडणूक लढवणार की महाविकास आघाडीची बैठक आता काल झाली, परवा झाली, आज सकाळी झाली. आदरणीय पवार साहेब, उद्धवजी असतील, थोरात साहेब असतील, वंचितचे आंबेडकर साहेब, या सगळे बसून कुठं माहितीचं तर कुठं झालंय. म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचं कधी होणार आपण विचारतोय, माहितीचं तर कुठं झालंय. म्हणजे अजून सीट किती मिळणार ह्याची चर्चा नाही, किमान आमच्या चार पक्षात, घटक पक्षात निदान एकमत आहे की लढाई करायची आहे. महायुतीचं पण किती गोंधळ चाललाय आपण बघतोय. राष्ट्रवादी छगन भुजबळ यांनी देखील मागणी केली, जेवढ्या शिंदे गटात केलेला आहे. शेवटी भाजप हा पक्ष स्वतःचं अस्तित्व सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून मी अगदी महिना दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं की 5-5 प्रस्ताव कदाचित या दोन्ही पक्षांना मिळेल. आता काय होते आपण बघू, अंतिम शेवटी निर्णय महायुतीचा झाल्यावर कळेल की नेमकं दोन्ही पक्षाला आहे त्या जागा राखता आल्या का, किती जास्त मिळालं, हे 1-2-4 दिवसात स्पष्ट होईल. मला आता इतिहासामध्ये न जाता भविष्याचा वेध मी घेणार आहे. भविष्य 2024 काय ते जनता ठरवेल. मी पहिल्यांदाच सांगितलं ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती आघाडी अशी असणार, कोल्हापूरच्या जनतेची लढाई असणार, राज्यामध्ये सुद्धा ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती आघाडी असणार, पुढच्या बाजूला उमेदवार जनता असणार, महायुतीचे जे जे 48 उमेदवार या राज्यामध्ये उभे राहतील त्यांच्या विरुद्ध जनता ही निवडणूक स्वतः हातात घेणार आहे. कारण की लोक कंटाळलेले आहेत, ही लोकांची निवडणूक आहे आणि म्हणून लोक तो योग्य तो निर्णय घेतील आणि लोकांनी काय ठरवायचं ते निश्चितपणे ठरवलेलं आहे ते आपल्याला दिसून ते होईल, हळूहळू होईल. अजून रणांगण सुरू व्हायचं आहे, रणांगण झाल्याशिवाय नरेटिव्ह सेट होत नाही. अजून उमेदवारी या सगळ्या गोष्टी एकदा झाल्या की मग बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.